नमस्कार, शेतकरी कृषी दर्शन मध्ये आपले पुन्हा एकदा स्वागत। मित्रांनो, राज्यभर गेल्या आठवड्यापासून ढगाळ वातावरण आहे। या वातावरणामुळे मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भाच्या बहुतांश भागात हलक्या स्वरूपाचा पाऊस हजेरी लावत आहे। अजून 2 दिवस अशी स्थिती कायम राहणार आहे। त्यामुळे किमान तापमान, कमाल तापमान 4 ते 5 अंशपर्यंत वाढ राहण्याची शक्यता वर्तवली आहे। दिवाळीनंतर थंडीचा जोर वाढत असतो, मात्र ढगाळ वातावरणामुळे नोव्हेंबरमधील थंडी गायब झाली असून आता थंडीसाठी डिसेंबर महिन्याची वाट पाहावी लागणार आहे, असाच अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे। दक्षिण भारतात ईशान्य मान्सून सक्रिय झाला आहे, तर उत्तर भारताकडून राज्याकडे वाहत असलेल्या वाऱ्यामुळे आर्द्रता निर्माण होत आहे। त्यामुळे राज्यातील किमान आणि कमाल तापमान सरासरीपेक्षा 4 ते 5 अंश सेल्सिअसने वाढ झालेली दिसून येत आहे। सध्या दक्षिण अरबी समुद्रात कमी दाबाचा पट्टा तयार झाला आहे। या पट्ट्याचे रूपांतर आता तीव्र कमी दाबाच्या पट्ट्यात होऊन तो आता ओमानकडे सरकणार आहे। हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार पुणे, सातारा, सांगली, सोलापूर, औरंगाबाद, जालना, परभणी, बीड, हिंगोली, नांदेड, लातूर, उस्मानाबाद, अकोला या भागात ढगाळ वातावरण राहील। तर मध्य महाराष्ट्रात पावसाची शक्यता, मध्य महाराष्ट्र तुरळक भागाच्या विदर्भाच्या विविध ठिकाणी शुक्रवारी पाऊस झाला। या भागामध्ये किमान तापमानात सरासरीपेक्षा वाढ झाली। राज्यात सर्वात कमी किमान तापमानाचे 17 अंश सेल्सिअस महाबळेश्वर येथे नोंद झाली। मध्य महाराष्ट्रात शनिवारी तुरळक ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता असून त्यानंतर राज्यात हवामान कोरडे राहणार असल्याचे हवामान विभागाकडून सांगण्यात आले। तर शहराच्या ऐन थंडीच्या दिवसात शुक्रवारी पावसाने हजेरी लावली। परिसरात काही ठिकाणी हलका तर काही ठिकाणी मध्यम स्वरूपाचा पाऊस झाला, त्यामुळे किमान तापमानात सरासरीच्या तुलनेत वाढ होत आहे। गेल्या 3 ते 4 दिवसापासून ढगाळ वातावरण कायम असून पुढील 1 ते 2 दिवस ते कायम राहणार असल्याचा अंदाज हवामान विभागाने दिला आहे। अचानक झालेल्या पावसामुळे नागरिकांची मात्र तारंबळ उडाली। अरबी समुद्रामध्ये दाबाचे क्षेत्र निर्माण झाले आहे, यामुळे उत्तर आणि मध्य महाराष्ट्रासह नदीच्या भागामध्ये येणाऱ्या वाऱ्यामधील आर्द्रतेमुळे राज्याच्या विविध भागात सध्या पाऊस पडत आहे। गेल्या 4 दिवसापासून किमान तापमान सातत्याने वाढ होणारी वाढ व ढगाळ वातावरणामुळे थंडीचे प्रमाण कमी झाले आहे। शहर परिसरात शुक्रवारी किमान तापमान सरासरीच्या तुलनेत 5.1 ते 6 अंश सेल्सिअसने वाढले आहे। शहरात 19.4 अंश सेल्सिअस तर लोहगाव येथे 21.6 अंश सेल्सिअस किमान तापमानाची नोंद झाली आहे। शहरात शनिवारनंतर पुन्हा हवामान कोरडे राहणार असून किमान तापमानात किंचित घट होण्याची शक्यता हवामान विभागाने दिली आहे। तर मित्रांनो, पुण्यात थंडीच्या दिवसातही जोरदार हजेरी लागली आहे। तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला तर आपल्या यूट्यूब चॅनल शेतकरी कृषी दर्शन चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉन नक्की दाबा। जय हिंद, जय महाराष्ट्र।